नमस्कार। काल आपण लोकमान्य टिळक आणि योगी अरविंद यांच्या संबंधातल्या माझ्या विवेचनाला जो उत्स्फूर्त आणि उत्कृष्ट प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे सुरुवातीलाच मनापासून आभार मानतो। काल सांगितल्याप्रमाणे आजचा विषय आहे लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंद। अत्यंत मोजक्या मुद्द्यांवरती अशा आजचं विवेचन करण्याचा माझा विचार आहे। याचं कारण असं आहे की योगी अरविंद काही काळ का होईना टिळकांचे समप्रवासी समधर्मी समप्रवासी असे होते, स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत ती परिस्थिती नाही। अर्थातच स्वामी विवेकानंद काय किंवा लोकमान्य टिळक काय, आपल्या आपल्या क्षेत्राचे ते स्वयंभू सिंहासनावर दिसतेत आहेत हे नक्की, आणि त्यासाठी त्या सिंहासनावरनं त्यांना हलवण्यासाठी किंवा बसवण्यासाठी त्यांचं शारीरिक अस्तित्व आज अभिप्रेत आहे अशातला भाग नाही। त्यांच्या मृत्यूनंतरही इतक्या वर्षानंतर भारतीय आणि हिंदू मानसाच्या मनावरती अनाभिषिक्तपणाने राज्य करणारी अशी ही दोन व्यक्तिमत्व आहेत, आणि तरीही मला या दोघांचा विचार एकत्रितपणे करण्याचा मोह आवरत नाहीये, आणि त्याला केवळ लोकमान्य टिळकांचं सध्या सुरू असलेलं स्मृतिशताब्दीचं वर्ष हे एकमेव कारण नाहीये। कारण एकंदरीतच तसं जर पाहायचं गेलं तर लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंद ही दोन वेगवेगळ्या क्षेत्रातले दीपस्तंभ आहेत। त्यांची आयुष्याचा कालखंड ही एका वेळचा असा अत्यंत कमी आहे आणि क्षेत्र तर पूर्णपणे भिन्न आहे। तसं पाहायला गेलं तर स्वामी विवेकानंदांचा जन्म आहे 12 जानेवारी 1863 ला सकाळी 6:33 आणि लोकमान्यांचा जन्म आहे 23 जुलै 1856। विवेकानंदांचा मृत्यू आहे 4 जुलै 1902 तर लोकमान्यांचा मृत्यू आहे 1 ऑगस्ट 1920। म्हणजे एका अर्थी पाहिलं तर विवेकानंद लोकमान्यांच्या नंतर जन्माला येऊन लोकमान्यांच्या आधी गेलेले आहेत, आणि त्या मनाने टिळकांचं कारकिर्द ही 64 वर्षाची आपल्याला कमी वाटते, पण स्वामी विवेकानंदांचं तर त्याहूनही आयुष्यकाळ कमी आहे। असं असूनही या ज्या वेगवेगळ्या गोष्टींचा विचार आपण करतोय तो मनापासून करावा असं मला वाटतं। स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळक यांची सगळ्यात पहिली भेट जी झाली आहे ती 1892 साली झालेली आहे। त्यावेळेला ती गाडीत झाली होती आणि नंतर आठवडाभर स्वामी विवेकानंद लोकमान्य टिळकांच्या घरी उतरलेले होते, पण त्यांची खऱ्या अर्थानं विचार विमर्श झालेला आहे तो 1901 साली। 1901 साली कलकत्त्याचं काँग्रेस अधिवेशन झाल्यानंतर लोकमान्य हे बेलूर मठात स्वामी विवेकानंदांना भेटायला गेलेले होते, आणि त्या भेटीच्या आसपास आणि नंतरच्याही काळामध्ये स्वामी विवेकानंदांनी लोकमान्यांना असा सल्ला दिला होता की लोकमान्यांनी संन्यासाश्रम स्वीकारावा आणि बंगालमध्ये आपली शिकवणी म्हणजे विवेकानंदांची शिकवणी लोकांना द्यावी, आणि मग काही काळानंतर त्यांनी महाराष्ट्रात परत गेल्या जायला हरकत नव्हती विवेकानंदांची। परंतु विवेकानंदांचं म्हणणं असं होतं की लोकमान्य अशा पद्धतीनं संन्यासाश्रम स्वीकारून बंगालमध्ये विवेकानंदांचं कार्य पुढे नेल्यानंतर कदाचित विवेकानंदांनाही आपल्या मृत्यूची चाहूल लागली असावी असं वाटतं। कारण मी मगाशी म्हटलं तसं 4 जुलै 1902 विवेकानंदांचा मृत्यू आहे, आणि विवेकानंद अशी सूचना 1901 लोकमान्यांना करत होते। एकंदरीतच लोकमान्यांच्या रूपाने स्वामी विवेकानंदांना आपला उत्तराधिकारी दिसत होता का असा प्रश्न पडावा असा हा नातेबंध आहे, आणि म्हणून मला हा विषय आजच्या विवेचनाला घ्यावा असं मनापासून वाटलं। परंतु लोकमान्यांना ही विनंती काही मान्य होता येणं शक्य नव्हतं, कारण मी कालच म्हटलं तसं की अखंड जनसंपर्क हा लोकमान्यांचा श्वासही होता आणि ध्यासही होता। एकंदरीतच जो न लोकास कंटाळे ज्यास कंटाळ तीन ते हर्ष शोक भय क्रोध नेणे तो आवडे मज, असं गीताईमध्ये विनोबा भावे म्हणतात तशा आशयाचे लोकमान्य आहेत। आणि खरं सांगायचं म्हणजे लोकमान्यांना त्याची गरज होती, परंतु म्हणून त्या लोकमान्यांनी विवेकानंदांची संन्यासाश्रम स्वीकारून स्वीकारण्याची विनंती किंवा सूचना किंवा मार्गदर्शन हे नाकारलं। कदाचित अशी सूचना करण्यामागे विवेकानंदांना आपला जाणवलेला मृत्यू हे एक कारण असू शकतं, तसंच कदाचित हेही असू शकतं की विवेकानंदासारख्या प्रज्ञाशाली पुरुषाला असं जाणवलं असेल की एकंदरीतच टिळकांचं ज्या पद्धतीने कार्य त्यावेळेला सगळीकडे सुरू होतं, एकीकडे राष्ट्रवादाचा राष्ट्रीय चेहरा आणि प्रत्यंत जहाल समर्पक बुद्धिमान धोरणी आणि धाडसी चेहरा म्हणून लोकमान्य त्या काळामध्ये सगळीकडे तळपत होते, आणि त्यामुळे तत्कालीन ब्रिटिश राजवटीच्या अत्यंत वक्रदृष्टीखाली किंवा रडारवरती मोठा माणूस होता। त्यातनं काहीतरी वेडवाकडं होऊ नाही
या दृष्टिकोनातनं थोडा काळ जर ते दृष्टीआड गेले तर दृष्टीआड सृष्टी या नात्यानं काही काळ जास्त काम करता येईल का, मग त्यासाठी थोडा वेळ मागे यायला हरकत नाही, अशा दृष्टिकोनातनं विवेकानंदांनी ही सूचना केली होती का? हा प्रश्न मला या प्रसंगाची जेव्हा आठवण होते तेव्हा नेहमी मनामध्ये येतो. कारण काहीही असू देत, लोकमान्यांनी तो प्रस्ताव विवेकानंदांचा नाकारला आणि विवेकानंदांना असं सांगितलं की लोकांच्यात राहूनच सगळी कामं करायला त्यांना आवडतं. आणि निरनिराळ्या प्रांतांच्या बदलांच्या कल्पनेचं म्हणलं तर एका प्रांतात ज्या लोकांचं नेतृत्व करतो किंवा करू शकतो त्याचा प्रभाव आपोआपच दुसऱ्यांवरती पडतो. एकंदरीतच या प्रसंगाचं वर्णन करत असताना किंवा या प्रसंगाचा नेहमी वाचत असताना मला राहून राहून रामदासांच्या एका गोष्टीची आठवण येते. कारण दोघही म्हणजे स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळक हे दोघही या उक्तीमध्ये पूर्णपणाने बसतात. संत रामदास एका ठिकाणी, समर्थ रामदास एका ठिकाणी असं म्हणतात, ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास तेने अखंड सावकाश एकांत सेवावा. इथे ह्या दोन्ही शब्दांचे अर्थ मनापासून लक्षात घेण्याजोगे आहेत. कारण दोघही खरं सांगायचं म्हणजे या उदास आणि एकांताचे प्रतिनिधी आहेत. आजकाल आपण उदास आणि एकांत अलीकडच्या मराठीमध्ये अत्यंत वेगळ्या अर्थाने वापरतो, परंतु रामदासांच्या रचना ज्या काळातल्या आहेत त्यामधल्या संत साहित्याचा जर विचार करायचा झाला तर उदास हा शब्दही हल्लीच्या पद्धतीने त्यावेळेला सोडवला जात नव्हता किंवा समजला जात नव्हता, आणि एकांत हा शब्दही त्या दृष्टिकोनातनं समजला जात नव्हता. त्या काळातल्या मराठीला अनुसरून उदासचा अर्थ असा होता की ज्याचं मन अत्यंत उच्चासनावरती स्थिर झालंय अशा माणूस म्हणजे उदास. आजकाल आपण उदास निराशेला म्हणतो, परंतु तशा पद्धतीचा तो अर्थ नाही. स्वामी विवेकानंद काय किंवा लोकमान्य टिळक काय, तर रामदासांच्या व्याख्येनुसार ते उदास अर्थाची माणसं आहेत. एकांत हा शब्दही हल्ली आपल्याकडे ललित लेखनाने लोकप्रिय केलाय, पण एक खरा म्हणजे एकांताचा अर्थ असा आहे की ज्या क्षणाला मी पासून आम्हीकडे प्रवास सुरू होतो त्या क्षणाला एकांत म्हणतात, आणि तो प्रवास सुरू करण्यासाठी जी साधना केली जाते त्याला एकांत म्हणतात. विवेकानंदांचं कार्य पाहिलं आणि लोकमान्यांचं कार्य पाहिलं तर त्यांची कार्यक्षेत्र वेगळी आहेत, त्यांची कार्यशैली वेगळी आहेत, पण एकंदरीतच ते संपूर्ण आयुष्य म्हणजे मी पासून आम्हीकडे केलेला प्रवास आहे आणि मी पासून आम्हीकडे केलेला प्रवास अशा पातळीवरती आहे की ज्यामुळे त्यांचं मन हे अत्यंत उच्चासनावरती स्थिर झालेलं आहे. असं जरी असलं, लोकमान्यांनी जरी त्यांचा विवेकानंदांचा प्रस्ताव हा नाकारलेला असला तरी 4 जुलै 1902 विवेकानंदांच्या निधनानंतर लोकमान्यांनी विवेकानंदांवरती जे लिहिलेलं मृत्यूलेख आहे किंवा अग्रलेख आहे तो खरं म्हणजे शब्दशः मुळात वाचण्याजोगा आहे. आणि टिळकांनी विवेकानंदांना असं उत्तर दिलं असलं तरी हिंदू धर्माचा विकास आणि पुनरुत्थान या बाबतीत विवेकानंदांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरींची टिळकांना पूर्णपणाने जाणीव होती. आणि या जाणीवेतनं ज्या पद्धतीने विवेकानंदांचं वर्णन लोकमान्यांनी त्यांच्या लेखामध्ये केलंय ते मुळातच वाचण्याजोगं आहे. टिळकांनी विवेकानंदांबद्दल लिहिलेल्या मृत्यूलेखातलं वाक्य आणि त्यामुळेच कोणत्याही शब्दाची गफलत होऊ नये म्हणून शब्दशः वाचण्याचा माझा विचार आहे. का फार मोठा लेख आहे तो, त्यातला काही भाग मात्र या विवेचनामध्ये मला जरूर वाचायला आवडेल. टिळक विवेकानंदांविषयी त्या लेखात असं लिहितात, हिंदू धर्माला तेजस्वी परंपरा आणि समृद्धी आहे असं मानणारे 2 महापुरुष भारतात होऊन गेले. त्यांनी केवळ हिंदू धर्माचा खरा संदेश आणि तेजस्विता यांचं प्रकटन आणि प्रसार एवढंच कार्य केलं नाही तर या धर्माची अंगभूत थोरवी आणि श्रेष्ठत्व जगात सिद्ध करणं हे त्यांनी धर्मदत्त कर्तव्य मानलं. त्यापैकी एक होतं सुमारे 1000 ते 1200 वर्षापूर्वी होऊन गेलेले आद्य शंकराचार्य 1902 लिहिलेला लेख आहे, त्यामुळे आपल्याला अजून 101 वर्ष याच्यामध्ये ऍड करावी लागतील. 1000 ते 1200 वर्षापूर्वी होऊन गेलेले आद्य शंकराचार्य आणि दुसरे म्हणजे 19व्या शतकाच्या शेवटच्या काळात होऊन गेलेले स्वामी विवेकानंद. आपली हरकत नसेल तर हे वाक्य पुन्हा एकदा वाचतो, कारण अलीकडच्या संदर्भामध्ये हे वाक्य वेगळ्या अर्थाने जाणून घेण्याची नितांत आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि कदाचित कुठेतरी या सुप्त इच्छेपोटी लोकमान्य आणि स्वामी विवेकानंद असा शब्द विषय आत्ताच्या मर्यादित विवेचनासाठी घ्यावा असं मला वाटतं. कोणतीही कॉमेंट्री न करता लोकमान्यांनी विवेकानंदांच्या वरती लिहिलेल्या मृत्यूलेखातला काही भाग पुनश्च एकदा वाचण्याची आपल्याकडे परवानगी मागतो, कारण तो मुळातच ती वाक्य मनामध्ये ठसवावी अशी आहेत. हिंदू धर्माला तेजस्वी परंपरा आणि समृद्धी आहे असं मानणारे 2 महापुरुष भारतात होऊन गेले. त्यांनी केवळ हिंदू धर्माचा खरा संदेश आणि तेजस्विता
यांचं प्रकटन आणि प्रसार एवढंच कार्य केलं असं नाही, तर या धर्माची अंगभूत थोरवी आणि श्रेष्ठत्व जगात सिद्ध करणं हे त्यांनी धर्मदत्त कर्तव्य मानलं. त्यापैकी एक होते सुमारे 1000 ते 1200 वर्षापूर्वी होऊन गेलेले आद्य शंकराचार्य आणि दुसरं 19व्या शतकाच्या शेवटच्या काळामध्ये होऊन गेलेले स्वामी विवेकानंद. एकंदरीतच या टिळकांच्या स्वामी विवेकानंदांबद्दलच्या लेखाचं नंतरच्या काळात धनंजय किरानी जे टिळकांचं चरित्र लिहिलं आहे इंग्रजी आणि मराठी दोन्ही, त्याच्यात या अग्रलेखाचं आणि या नातेबंधाचं फार सुंदर वर्णन केलंय. धनंजय कीर या लेखाविषयी आणि एकंदरीतच टिळकांच्या विवेकानंदांबद्दलच्या भूमिकेचा विचार करताना असं लिहितात, एका इतिहास घडवणाऱ्याचे इतिहासाच्या दुसऱ्या निर्मात्यानं केलेलं मूल्यांकन किंवा मूल्यमापन, अशा शब्दात धनंजय कीर त्या मृत्यूलेखाचं वर्णन करतात. मला एकंदरीतच हे वर्णन, कारण एकंदरीतच त्यांचा समाजाकडे बघण्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला वरकरणी पाहताना वेगवेगळा वाटला, तरी सुद्धा दोन पद्धतीनं हे एकत्र कार्य आहे. कारण हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा पद्धतीने विवेकानंदांचं मूल्यांकन करणाऱ्या लोकमान्यांचीच लखनौ काँग्रेसमधली भूमिका होती. राजकारणाला धर्माचं अधिष्ठान हवं, पण राजकारणाला धर्माचा पेहराव नको, आणि कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कोणाचाही धर्मांधतपणा खपवून घेतला जाता कामा नाही असं म्हणणारे लोकमान्य विवेकानंदांच्या हिंदू धर्माच्या कार्याविषयीचं महत्व जाणून असतात, किंबहुना तोच त्यांच्या राजकारणाचाही पाया असतो हे लक्षात घेतलं तर हे मूल्यांकन आणि त्याची कार्यान्वितता हे लक्षात घेता फार महत्वाची वाटते. त्यामुळे एकंदरीतच संकल्पनेमध्ये फरक नाही, परंतु सिद्धीमध्ये प्रकटनामध्ये आणि आचरणामध्ये फरक आहे का याही दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. लोकमान्यांची ही भूमिका विवेकानंदांबद्दल असताना विवेकानंदांची लोकमान्यांबद्दल काय भूमिका असेल असा एक प्रश्न सहजच मनामध्ये येतो. त्याची साहजिकच कुठेतरी ती एक प्रकारची ओढ, एक प्रकारचं कुठेतरी एकमेकांच्या कर्तृत्वाला दिलेली दाद असं असणार, म्हणूनच 1901 साली विवेकानंदांनी लोकमान्यांना तो प्रस्ताव दिला असावा. पण त्याचं एक दुसरं प्रगटीकरण मात्र नक्की जाणवतं. विवेकानंदांच्या नंतरच्या काळामध्ये लोकमान्य जेव्हा मंडालेच्या तुरुंगामध्ये होते आणि त्या काळामध्ये एकंदरीतच आपल्या स्वातंत्र्य चळवळीला शैथिल्य आलेलं होतं, त्याच्या त्या काळामध्ये भगिनी निवेदिता ह्या अत्यंत अस्वस्थ होत्या आणि वेळ प्रसंगी त्या ऊर फुटून रडत असत की लोकमान्यांची आत्ताची अनुपस्थिती जाणवत नाही. साहजिकच ज्या पद्धतीचं उत्तराधिकारित्व त्यांनी स्वीकारलं आणि पेललं ते लक्षात घेता कुठेतरी विवेकानंदांच्या मनामध्ये असलेला ओलावा, विवेकानंदांच्या मनामध्ये असलेली लोकमान्यांबद्दलचा आत्मविश्वास आणि आपुलकी याचं ते प्रगटन आहे का याचाही विचार करावा लागतो. आणि एक सरतेशेवटी या अत्यंत मर्यादित काळातल्या विवेचनामध्ये, कारण एकंदरीतच मी म्हटलं तसं हा विषय आपल्यासारख्या जाणकार लोकमान्य प्रेमी श्रोत्यांसमोर मांडण्याचा एकच एकमेव मर्यादित हेतू हा होता की त्यानिमित्ताने लोकमान्य स्मृती शताब्दीच्या वर्षांनी या या वेगवेगळ्या पैलूंचा विचार व्हावा आणि ते त्या दृष्टिकोनातनं आपल्या सगळ्यांचं वाचन मनन चिंतन व्हावं या दृष्टिकोनातनं विचार करत असता हा विषय मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि या आजच्या विवेचनातला शेवटचा मुद्दा म्हटलं तर तसा क्षुल्लक आहे, पण सहज मनामध्ये आलं की ह्या त्या काळामध्ये जेव्हा देशाटन पर्यटन हा वेगळा शब्द मानला जात होता त्यावेळेला या माणसांनी आपल्या धर्माची आपल्या दीक्षाची आपल्या देशाची, कारण एकंदरीतच धर्माच्या संकल्पनेमध्ये देह देव आणि देश येतो याचा उल्लेख माझ्या लोकमान्य स्मृती व्याख्यानमालेमध्ये लोकमान्यांच्या भाषणात मी केलेला आहेच, तो संदर्भ पुढे नेत आज मी इतकंच म्हणू शकेन की या दोघांनीही आपल्या कार्याच्या मर्यादा या फक्त देशाच्या सीमेपुरेशा मर्यादित ठेवलेल्या नव्हत्या. मात्र त्यांच्या देशाटनाच्या बाबतीतल्या दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की विवेकानंदांचं देशाटन गाजलं ते शिकागोच्या धर्म परिषदेमुळे, आणि लोकमान्यांचं देशाटन गाजलं ते मात्र आधी मंडालेमुळे आणि नंतर चिरोल खटल्यामुळे. एकंदरीतच ज्या ज्या जागतिक व्यासपीठावरती मंडाले हे व्यासपीठ मानलं पाहिजे, त्याचं कारण असं की ती जरूर राजद्रोहाची शिक्षा होती, पण त्यातनं आपण किंवा आपला देश कोणत्या पातळीपर्यंत इंग्रज विरोधामध्ये जाऊ शकतो याचं तर ते एक प्रकटन आहेच, पण त्याच बरोबरीने दुसरं प्रकटन हेही आहे की मंडाले सारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा लोकमान्यांनी गीता रहस्यासारखा प्रचंड मोठा लेख लिहिला, आणि म्हणून मी देवदेश कार्याचं ते जागतिक पर्यटन आहे किंवा जागतिक व्यासपीठ आहे असं मी म्हटलं. या मंडाले मधली काय परिस्थिती होती याचं नंतरच्या काळामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोसांनी वर्णन केलंय, कारण आपल्याला सगळ्यांना इतिहासातनं हे माहिती आहे
की ज्या मंडालेमध्ये लोकमान्यांना ठेवलं गेलेलं होतं त्याच मंडालेमध्ये काही काळासाठी अत्यंत काही आठवड्यांपुरेसे नेताजी सुभाषचंद्र बोस हे कैदेमध्ये होते आणि त्यावेळेचं वर्णन करताना नेताजी सुभाषचंद्र बोसांनी आपल्या लेखांमध्ये आणि चरित्रामध्ये असं म्हणलंय की ज्या वेळेला मी मंडालेला ते काही आठवडे काढले त्यावेळेला मला प्रत्येक सेकंदाला लोकमान्य आठवत होते आणि हे आठवण्याचं कारण असं होतं की लोकमान्यांना ज्या वयामध्ये मंडालेला आणलं त्यावेळेला लोकमान्य माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ होते. लोकमान्यांना डायबिटीस होता. लोकमान्यांना राजकैदित्व होतं आणि त्यावेळेला केवळ तिथल्या विचित्र हवामानाशी आणि आपल्या प्रकृतीमानाशी त्यांना जोडवून घ्यायचं होतं अशातला भाग नाही. तर लोकमान्य ना त्याच बरोबरीने त्यावेळेला मेकॉटला झालं हलवावं लागलं होतं कारण तिथे भूकंपाचीही साथ भूकंपाचाही दणका किंवा धक्का बसलेला होता. अशाही परिस्थितीमध्ये हा मनुष्यानं कशाचीही तक्रार न करता त्या तुरुंगवासाचं रूपांतर आपल्या अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये केलं आणि त्यावेळेला निरनिराळ्या परकीय भाषांच्या मदतीनं गीतेविषयी नेमकं काय लिहिलं गेलंय याचा तर विचार झालाच पण त्याचबरोबर त्या त्या भाषांचा आधार घेत गीता रहस्याची मूळ प्रतही तयार झाली हे लक्षात घेतलं तर अशा अर्थाने जसं शिकागो हे विवेकानंदांनी आपल्या हिंदू धर्मप्रसाराचं आणि हिंदू तत्व मांडणीचं व्यासपीठ म्हणून वापरलं असेल तर मंडाले हे टिळकांनी गीता व्यासपीठासाठी वापरलं का याचा विचार करावा लागतो. आणि मग याच भूमिकेतनं लोकमान्य टिळकांच्या चिरोल खटल्याकडे पाहिलं तर जसं मी माझ्या लोकमान 23 मे ते 27 मे मधल्या स्मृती व्याख्यानमालेत म्हटलंय तसं की लोकमान्यांना त्यातनं हेकून हेच दाखवून द्यायचं होतं की या निमित्ताने हिंदू राष्ट्रवाद आणि हिंदी राष्ट्रवाद आणि त्याची मांडणी आणि अशा राष्ट्रवादाची मांडणी करणं हा राजद्रोह नाही आणि या करता जर आमच्यावरती काही टीका होत असेल तर केवळ इंग्रजच भारतीयांवरती केस करू शकतात किंवा दावा करू शकतात असं नाही. वेळ प्रसंगी भारतीय सुद्धा इंग्रजांविरुद्ध दावा करू शकतात आणि या निमित्तानं आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती आपल्या राष्ट्रवादाची मागणी आपल्या स्वातंत्र्याची मागणी लोकमान्य मांडतात. त्यामुळे एका अर्थानं शिकागो आणि चिरोल हे वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या राष्ट्रवादाचे वेगवेगळ्या हिंदू धर्मवादाचे हे प्रकटनाची केंद्र किंवा व्यासपीठ आहेत का असाही विचार करावा लागतो. आणि त्यामुळे या दोन तीन मर्यादित पैलूंच्या दृष्टिकोनातनं या दोन्ही महाभूतांना या दोन्हीही अत्यंत महान स्वयंभू व्यक्तिमत्वांना विनम्र श्रद्धांजली वाहत मी लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंद हे माझं फेसबुक लाईव्ह सेशन इथंच पूर्ण करतो. पण एकच विनंती की या निमित्तानं अशा वेगवेगळ्या पैलूंचा विचार शब्दांनी लिहिण्याच्या ऐवजी आत्ताच्या माध्यमाला आणि काळाला अनुसरून वेगवेगळ्या माध्यमातून आपण जर तो प्रसारित करू शकलो आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्या आपल्या आयुष्यामध्ये काही योग्य त्या सुधारणा घडवून आणू शकलो तर ती कदाचित लोकमान्य टिळकांना आणि स्वामी विवेकानंदांना टिळकांच्या स्मृतीशताब्दीच्या निमित्तानं दिलेली कृतिशील आदरांजली असेल याविषयी आपल्या सगळ्यांचं एकमत होईल याविषयी पूर्ण खात्री बाळगत आणि आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देत हे सत्र इथेच संपवतो. मनपूर्वक धन्यवाद.